नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जॉग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा तुमच्या समोर एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहे ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या कंबाईनसाठी आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी होणार आहे तसेच हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला कुठलीही प्री आणि कुठलीही मेन्स असू द्या या टॉपिकला तुम्हाला या परीक्षेला विचारला जातो यू पी एस सुद्धा तुम्हाला हा टॉपिक विचारला जातोय कारण इंडियन जिओग्राफी आहे इंडियन जॉग्रफीमधला फिजिकल पार्ट आपण बघतोय त्यामुळे सगळ्या परीक्षेला तुम्हाला हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता एम पी एस सी जे आहे ते फिजिकल मधल्या प्लॅटूवरती आलेला आहे पठारी प्रदेश जास्तीत जास्त आता विचारायला लागलेला आहे ठीक आहे चला तर आजचा जो टॉपिक असणार आहे तो द्विकल्पी पठारी प्रदेश म्हणजे आपला इंडियन पेन्युस्युलर जो आहे त्याचे दोन पार्ट होतात एक आहे उत्तरेकडील पठारी प्रदेश आणि दुसरा आहे दक्षिणेकडील पठारी प्रदेश दक्षिणेकडील पठारी प्रदेशामध्ये डेक्कन ट्रॅप येतं दख्खनचं पठार ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र पठार आणि कर्नाटक पठार बघितलेलं आहे आंध्र तेलंगणा पठार बघितलेला आहे आज आपल्याला पर... उत्तरेकडील पठारी प्रदेश बघायचा आहे तर उत्तरेकडील पठारी प्रदेशामध्ये कुठले कुठले पार्ट येतात ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहेत ठीक आहे अगोदरच सांगतोय द्विकल्पी पठारी प्रदेश बघणार आहे द्विकल्प म्हणजे काय याच्यावरती आपण सेपरेट लेक्चर घेऊया पेनिसुलर कशाला म्हणायचं त्याचं क्षेत्र किती आहे काय आहे हा सगळा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नंतरच्या पार्ट मध्ये घेऊया आज आपण याच्यामध्ये फक्त उत्तरेकडील पठारी प्रदेश बघणार आहे तर द्विकल्पी पठारी प्रदेश जर आपण बघितला तर द्विकल्पी पठारी प्रदेश जो आहे तो हा इथून आहे हे बघा हा जो इथं तुम्हाला ग्रीन आपला येल्लो कलरनी निळ्या कलरनी जो दिसत आहे हा याला म्हणायचं द्विकल्पी पठारी प्रदेश काय आहे इंडियन पेन्युस्युलर द्विकल्पी पठारी प्रदेशाचे दोन भाग पडतात एक आहे इकडचा उत्तरेकडचा हा जो आहे याला उत्तर उत्तरेकडील ओके उत्तरेकडील पठारी प्रदेश असं म्हणू शकता किंवा याला दुसरं नाव आहे उच्चभूमी याला दुसरं नाव काय आहे उच्च भूमी ओके असं म्हणू शकता किंवा याला उत्तरेकडील पठारी प्रदेश म्हणू शकता आणि हा जो पार्ट आहे हा आहे आपला दख्खनचे पठार काय आहे दख्खनचे पठार हा पार्ट आपण बघितलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये याचं महाराष्ट्र पठार कर्नाटक पठार आंध्र तेलंगणा पठार असे भाग पडतात आणि या भागामध्ये म्हणजे या भागामध्ये असंख्य असे खूप सारे पठार आहेत ते पठारी प्रदेश आपण या लेक्चरमध्ये बघणार आहेत ठीक आहे चला तर त्याच्या अगोदर पठारी प्रदेश आणि पर्वती प्रदेश मैदानी प्रदेश हे सगळं कोणत्या कलरनी दाखवतात आयोगाने आत्ताच एक प्रश्न विचारलेला होता राज्यसेवा पूर्वपरीक्षेला की भारतीय भारतीय भारतातील प्राकृतिक दृष्ट्या दख्खनचे पठार हे खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवणं दर्शवलेलं आहे तर दहावीच्या पुस्तकात जर आपण गेलं तर तुम्हाला त्याचे कलर वेगवेगळे दिलेले आहेत टेनच्या बुकमध्ये ओके किंवा जिथं तुम्ही पुस्तकं रंगीबेरंगी कलरफुल बघता तिथं वेगवेगळे कलर, वेग 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 कलर दाखवले आहेत तर लक्षात राहू द्या फिजिकल दृष्ट्या फिजिकली दृष्ट्या तुम्हाला आ, कोणता प्रदेश कशाने दर्शवतात हे अगोदर माहिती पाहिजे आणि हे तुम्हाला मी क्लिअर सांगितलंय आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा मी तुम्हाला ही डायग्राम आणि ही इन्फॉर्मेशन टाकलेली आहे परत एकदा जे विद्यार्थी टाय ते टेलिग्रामला जॉईन नाही येतं आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना ही गोष्ट आता इथून पुढं समजावी इथं उद्या जर प्रश्न विचारला म भारतातल्या द्विकल्पी आ, म्हणजे भारतात प्राकृतिक दृष्ट्या उत्तरेकडील मैदानी प्रदेश कोणत्या रंगाने दर्शवतात असं जर तुम्हाला विचारलं उद्या ओके तर ते नीट लक्षात राहू द्या किंवा पर्वती प्रदेश विचारू शकतात चला इकडे लक्ष द्या आता तर ज्योग्राफिकल म्हणजे तुम्हाला प्राकृतिक दृष्ट्या जर तुम्हाला माउंटेन प्र, प्रदेश जर बघितला पर्वतीय प्रदेश आपण त्याला म्हणतो पर्वतीय प्रदेश म्हणजे माउंटेन जो प्रदेश असतो भारताची प्राकृतिक दृष्ट्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमालय पर्वतीय प्रदेश पठारी प्रदेश मैदानी प्रदेश पश्चिम घाट पूर्व घाट आणि त्याच्यानंतर भारतीय बेटे असे दाखवलेले आहेत आपली प्राकृतिक दृष्ट्या तर उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश जो आहे हा जो पार्ट आहे हा सगळा तुम्हाला जो दिसतोय हा सगळा काय आहे माउंटेनचा भाग आहे पर्वताचा भाग आहे मग पर्वतीय प्रदेश जो आहे तो लक्षात राहू द्या ब्राऊन कलरने दर्शवलेला असतो सगळ्यात गुरुपृष्ठ भागापासून उ सर्वात उच्च भूमी असते उंच भूमी असते उंच पर्वतरांग असते एक हजार मीटरपेक्षा जास्त उंचावरती असतो आणि असा जो काय असमान भुरुपे असतात त्याच्यामध्ये असा माउंटेन जे असते पठार प्रदेश हे सगळे पठार डोंगर पर्वतरांगा सलग दर्या खोऱ्या हे सगळं असं विविध भुरुपाने नटलेला जो असतो त्याला पर्वत आपण म्हणतो आणि हा जो पर्वत आहे या पर्वत हा फिजिकली दृष्ट्या आ, तो ब्राऊन कलरने दर्शवला हो असतो इथं तुम्हाला ब्राऊन कलर दिसतोय हा ब्राऊन ने पर्वती प्रदेश दर्शवतात हो उद्या जोड्या लावा जरी प्रश्न विचारला तर ब्राऊन कलर कशाला लावायचाय पर्वती प्रदेशाला बाऊन कलर ब्राऊन कलरची जोडी त्याच्यानंतर ब्लू कलर जो असतो ब्लू निळा कलर जो असतो तो कलर यूज करतात तुम्हाला वॉटर बॉडीज पाण्यातील ज्या वस्तू असतात पाण्यातील ज्या वस्तू असतात वॉटर बॉडीजसाठी पाण्यातील वस्तूसाठी तुम्हाला ब्लू कलर जो असतो तो दाखवायचा असतो त्या कलरनी ते दाखवलेलं असतं ठीक आहे पाण्यातील जे काय असेल ते त्याच्यानंतर ग्रीन कलर जो असतो हिरवा कलर यूज्ड फॉर प्लेन्स आता हिरवा कलर जो आहे तो हिरवा कलर मैदानी प्रदेश दर्शवण्यासाठी तुम्हाला दाखवलेला असतो हा बघा हा सगळा जो आहे ना हा मैदानी प्रदेश आहे इकडं मैदानी प्रदेश आहे पश्चिम मैदानी, मैदानी प्रदेश पूर्व मैदानी प्रदेश आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश त्याच्यानंतर पूर्व घाट पश्चिम घाट आहे पण घाटाच्या सोबतच काय आहे पश्चिम आणि पूर्व मैदानी प्रदेश सुद्धा आहे ठीक आहे तर मैदानी प्रदेश हा दाखवण्यासाठी तुम्हाला कोणता कलर दाखवतात कोणत्या कलरने दर्शवला असतो तर ग्रीन कलरने दर्शवलेला असतो तुम्हाला इथे दिसते त्याच्यानंतर येल्लो कलर यूज्ड फॉर प्लॅट्यू जर पिवळा कलर जो आहे हा पिवळा कलर जो असतो तो कशाने दर्शव तो काय दर्शवलेला असतो तर पठारी प्रदेश दर्शवण्यासाठी पिवळा कलर तुम्हाला दाखवलेला असतो आता इथं जो तुम तुम्हा, तुम्हाला पिव थोडासा डार्क पिवळा दिसतोय म्हणजे टर्मरिक कलर म्हणजे हळदी कलर तुम्हाला दिसतोय हा जो आहे ही तुम्हाला वाळवंटी प्रदेश जो आहे वाळवंटी ओके वाळवंटी प्रदेश दर्शवण्यासाठी तुम्हाला हा येल्लो म्हणजे कसला येतो हळदी कलर दाखव दाखव दाखवलाय आणि पिवळा येल्लो कलर जो आहे तो तुम्हाला पठारी प्रदेश येल्लोची जुडी लावायची आहे प्लॅट्यू म्हणजे पठारी प्रदेश ग्रीन कलरची जुडी लावायची तुम्हाला प्लेन्स म्हणजे मैदानी प्रदेश त्याच्यानंतर ब्लू कलरची जोडी लावायची तुम्हाला वॉटर बॉडीज पाण्यातील वस्तू आणि ब्राऊन कलरची जोडी लावायची तुम्हाला माउंटेन पर्वतीय प्रदेश उद्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारते किंवा सिंगल विचारते तर ते हे नीट लक्षात राहू द्या ठीक आहे नंतर तुम्हाला फिजिकलमध्ये पठार म्हणजे काय डोंगर म्हणजे काय टेकड्या म्हणजे काय पर्वती म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते हे सगळं आपण नंतर फिजिकलमध्ये बघणार आहे ठीक आहे चला तर भारतीय द्विकल्प जे आहे इंडियन पेन्युस्युलर जो आहे याचं डिवायडेशन जे आहे क्लासिफिकेशन जे आहे ते असं केलं जातं मध्यवर्ती उच्चभूमी मध्यवर्ती उच्चभूमी म्हणजे अरवली पर्वत माळवा पठार मेवाड पठार त्यालाच आपण मारवाड पठार म्हणतो बुंदेलखंड आणि विंध्याचल पर्व विंध्य पर्वतरांग एवढे सगळे मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये येतात त्याच्यानंतर आहे पूर्वेकडील पठारे पूर्वेकडील पठारामध्ये बागेल छोटा नागपूर पठार महानदीचं खोरं बस्तर छत्तीसगडचं खोर तुम्हाला दंडकारण्य म्हणजे बस्तर पठार गरजातचे डोंगर आणि मेघालय म्हणजे सिलाँग पठार हे तुम्हाला याच्यामध्ये येईल आणि दख्खनचं पठार जे आहे दख्खनच्या पठारामध्ये तुम्हाला सातपुडा पर्वत महाराष्ट्र पठार त्याच्यानंतर कर्नाटक पठार आंध्र तेलंगणा पठार तमिळनाडू पठार हा एक आणि त्याच्यानंतर पश्च पूर्वघाट हे असं वेगवेगळ्या पद्धतीने द्विकल्पी पठाराचं वर्गीकरण केलं जातं ओके द्विकल्पी पठाराचं आता आपण किती भागात वर्गीकरण करायचंय तर आपण फक्त दोन भागात वर्गीकरण करायचं आपण दोन कोणत्या करायचं आहे तर एक मध्यवर्ती उच्चभूमी आणि त्याच्यानंतर दख्खनचे पठार म्हणजे हा जो आहे हा आपला आहे उत्तरेकडील पठारी प्रदेश उत्तरेकडील पठारी प्रदेश म्हणजे ज्याला मध्यवर्ती उच्चभूमी म्हणतात आणि त्याच्या खाली जो आहे तो आहे दख्खनचं पठार दख्खनचे पठार यालाच आपण म्हणतो दक्षिणेकडील पठारी प्रदेश आणि याला म्हणतो उत्तरेकडील पठारी प्रदेश हा दक्षिणेकडील पठार हा उत्तरेकडील पठार दक्षिणेकडचं पठार आपण बघितलं डेक्कन ट्रॅप त्याचे भाग बघितलेले आहे चला आज आपण उत्तरेकडील पठारी प्रदेश जो आहे तो बघणार आहे इकडं नीट लक्षात घ्या ही डायग्राम जी आहे ही व्हेरी आय एम पी आहे हा काय आहे व्हेरी आय एम पी आहे ही नीट लक्षात राहू द्या कारण का उद्या तुम्हाला जर एम पी एस सीनी प्रश्न विचारलं कोणतं पठार कोणत्या साईटला आहे जसं आत्ता एम पी एस सीनी विचारलं होतं कर्नाटक पठाराच्या कोणत्या दिशेला रायल सीमा आहे ओके सो हे अशा गोष्टी तुम्हाला कन्फर्म उत्तर काढण्यासाठी तुम्हाला मॅपिंगचीच गरज असते आणि आपले लेक्चर आपलं जॉग्राफी जी शिकवायची स्टाईल आहे ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बिलकुल मॅपिंग वाईज आहे ओके बिलकुल नकाशाचा वापर करूनच आहे त्याच्यामुळं तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि प्रश्न चुकणार नाही आहे नकाशा नीट समोर घ्या हा इथून वरचा जो आहे हा सगळा मध्यवर्ती उच्चभूमी तुम्हाला दाखवली मग मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये काय आहे मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये काय काय बघायचंय बघा इथं बुंदेलखंड आहे इथं माळवा पठार आहे इथं बाघेलखंड हे लालवाल रेड कलरनी तुम्हाला बाघेलखंड पठार दिले ब्ल्यू कलरनी तुम्हाला छोटा नागपूर पठार दिलेला आहे निळा कलरनी तुम्हाला परत दुसरा एक बुंदेलखंड दाखवलाय त्याच्या खाली तुम्हाला म्हणजे भारतीय द्विकल्पाच्या कोणत्या साईडला आहे तर इकडं आहे तुमच्या नैऋत्यला खालच्या साईडला जो आहे हा आहे माळवा पठार कोणता आहे माळवा पठार आणि इथं जे आहे याच्यामध्ये आरवली पर्वत पण येते इथं आर आर्व... अरवली पर्वत म्हणजे आरवली पर्वताच्या <coughs> आरवली पर्वताच्या पूर्वेला कोण आहे तर इथं तुम्हाला माळ मे म्हणजे कोणत्या कोणत्या पठारे येते ना किंवा तुम्हाला छोटा नागपूरच्या दक्षिणेला कोण आहे छोटा नागपूरच्या पश्चिमेला कोण आहे बांगेलखंडच्या पूर्वेला कोण आहे पश्चिमेला केलं आहे असे वेगवेगळे पॉइंट सांगतील त्याच्यानंतर त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या इकडं जे आहे इकडे तुम्हाला सगळ्यात पश्चिमेला आहे अरवली पर्वत अरवली पर्वत ओके अरवली पर्वत त्याच्यानंतर इथं खालचा जो भाग आहे हा आहे माळवा पठार कोणता आहे माळवा पठार ओके त्याच्यानंतर माळवा पठाराच्या उत्तरला इथं जो भाग आहे इथलचा एक भाग आहे अजून याला मेवाड पठार म्हणतात मेवाड किंवा मारवाड ओके काय मेवाड किंवा मारवाड पठार असं म्हणतात त्याच्यानंतर मेवाड आणि मारवाड आणि माळवा पठार ह्याच्या पूर्वेला जर बघितलं किंवा माळवा पठाराच्या इकडे ईशान्येला जर बघितलं तुम्ही तर इथं किंवा उत्तरेला तुम्हाला बुंदेलखंड दिसल बुंदेलखंड आणि माळवा पठाराच्या इकडे जर तुम्ही गेलात तर बागेलखंड बागेलखंडाच्या पूर्वेला आहे छोटा नागपूरचं पठार छोटा नागपूर पठाराच्या दक्षिणेला जर तुम्ही आलात तर इथलचा भाग जो आहे तो दंडकारण्य भाग म्हणून ओळखला जातो छत्तीसगड आणि ओडिसाचा जो भाग आहे त्याला दंडकारण्य म्हणतात ओके आणि त्याच्या खाली तुमचं दख्खनचं पठार आहे सर एक एक, एक, एक पार्ट जो आहे या ठिकाणी आपण बघणार आहे बघा त्याच्या अगोदर टॉपिक सुरू करायच्या अगोदर आता सांगतो ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा आणि मुख्य परीक्षा द्यायची आहे ज्यांना बॅच जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या दोन बॅच सुरू झालेल्या आहेत ही बॅच जी आहे बेसिक फाउंडेशन बॅच आहे याच्यामध्ये संयुक्त गट संयुक्त गटक पूर्व प्लस मुख्य परीक्षा आहे ज्यांना भूगोलची तयारी करायची कंबाईनची त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करायची आणि जे विद्यार्थी कंबाईन मेन्सला आहेत त्यांनाच्यासाठी सुद्धा ही बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार तेवीसच्या नवीन अभ्यासक्रमानुसार जो काही तुम्हाला टॉपिक आहे ते सगळे व्यवस्थित त्याच्यात कव्हर करून दिलेले आहेत महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे जगाचा भूगोल आहे हवामानशास्त्र आहे त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग विथ रिमोट सेन्सिंग सुद्धा याच्यामध्ये मी कव्हर करून दिलेले आहे आणि ही जी बॅच आहे ही आहे तुम्हाला सतराशे रुपयाची बॅच जी आत्ता भेटणार आहे ती फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये आठ दिवसामध्ये जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला ही बॅच भेटणार आहे अकराशे नव्याण्णव नाहीतर रेग्युलर प्राइस जो आहे तिची ती, ती आहे सतराशे रुपये ठीक आहे चला दुसरी बॅच आहे जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षाला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा टू वन टू पॉईंट वन टू टू पॉईंट एट पर्यंतचा जॉग्राफीचा सगळा सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये मी कव्हर करून दिलेला आहे ही बॅच जी आहे ती एकोणीसशे रुपयाची बॅच आहे ओके okay, एकोणीसशे रुपयाची बॅच जी तुम्हाला भेटणार आहे फक्त बाराशे नव्याण्णव रुपयाला ठीक आहे सत्तर प्लस व्हिडिओ लेक्चर आहे तर आठ महिने कालावधी आहे ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसच्या राज्यसेवेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही बॅच अवेलेबल आहे त्यांनी हीच बॅच जॉईन करावी ठीक आहे ऑस्ट टाइम तीन पटे सगळ्यांचा नवीन रेकॉर्डेड बॅच आहे सगळ्या नवीन बॅच दोन हजार तेवीस मध्ये बनवलेल्या आहेत त्यामुळे या बॅचचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना कंबाईनची तयारी करायची ती ही बॅच आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेची तयारी करायची ती ही आहे आणि ज्या ज्यांना फक्त आता राज्यसेवा मुख्यची करायची त्यांनी ही बॅच जॉईन करा जे मुख्यला कंबाईन ल त्यांनी ही बॅच जॉईन करा ठीक आहे सगळ्यांसाठी ह्या दोन बॅच आहेत नंतर महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल सेपरेट बॅच होणार आहे ठीक आहे चला आणि या बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचे प्ले स्टोअरवरती टाकायचे जॉग्राफी बाय सचिन शिंदे प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला असा लोगो दिसल ओके नवीन ॲप आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या तुम्हाला दिसणार आहे तिथून तुम्हाला ज्या बॅच पाहिजे त्या तुम्ही घेऊ शकता नोट्स वगैरे सगळं टाकून ठेवलेलं आहे आणि आपलं यूट्यूबचं चॅनल आहे जॉग्राफी बाय सचिन शिंदे हे सबस्क्राईब करून ठेवा लेक्चर आवडल्यावर तुम्ही त्याला लाईक करा कमेंट करा ठीक आहे आणि टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्हाला प्रायव्हेट आहे त्यामुळे ते हो दिसणार नाहीये तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती मला मेसेज टाकायचे सेड मी टेलिग्राम नंबर डिस्कशन ग्रुप आहे त्याच्या त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल आणि टेलिग्राम चॅनल आहे त्याचीही लिंक तुम्हाला शेअर केली जाईल ठीक आहे चला तर अरवली पर्वत जो आहे या अरवली पर्वताबद्दल जो पॉइंट आहे तो आज आपण या टॉपिकमध्ये बघूया अरवली पर्वतामध्ये काय काय महत्वाच्या पॉईंट आहेत नीट लक्षात राहू द्या अरवली पर्वत जो आहे तो भारतातला नाही जगातला लक्षात राहू द्या जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे काय आहे जगातील पर्वतरांग आहे ठीक आहे महत्वाचा पॉईंट प्री कॅम्ब्रियन शकामध्ये हा निर्माण झालेला आहे प्री कॅम्ब्रियन शक खूप वर्षापूर्वी ह्याची निर्मिती झाली आहे म्हणून याला अति प्राचीन काळ म्हणतात ओके प्राचीन घडीय पर्वत सुद्धा मानतात त्याला ओके आणि याच जीज आणि अपक्षरण झाल्यामुळे हा सध्याला अवशिष्ट अवस्थेत आहे अवशिष्ट म्हणजे त्याचे पर्वतीय जे वैशिष्ट्य होते ते राहिले नसून त्याचं डोंगरामध्ये वेगवेगळ्या रूपांतर झालेलं आहे त्याला म्हणायचं अवशिष्ट ओके ठीक आहे चला आणि या आरवली पर्वत जो आहे राजस्थानचा जर हा जर पार्ट जर तुम्ही बघितला हा राजस्थानचा जो पश्चिमेकडचा जो भाग आहे वेस्टर्न डिझर्ट प्लेन्स आहे म्हणजे इकडं वाळवंटी प्रदेश आहे पश्चिमेच्या साईडला त्याच्यानंतर तुम्ही थोडं पुढे गेलात ओके वाळवंटाच्या पुढे गेलात तर तुम्हाला इथं अरवली पर्वतरांग पाहायला भेटल ही जी अरवली पर्वतरांग आहे या अरवली पर्वतरांगाबद्दल आज आपल्याला माहिती बघायची आहे ठीक आहे नीट लक्षात करून घ्या तर याचा जो विस्तार आहे थोडक्यात हा जो अरवली पर्वत आहे याच्यामध्ये जर पार्ट जर बघितले आपण थोडक्यात एक सेकंद फक्त मी ॲड पेज करतो एक सेकंद हा जो आरवली पर्वत आहे बघा आता अरवली पर्वत जो आहे हा अशा पद्धतीचा पर्वत रांग तुम्हाला पाहायला भेटेल कारण का त्याचा आकार जो आहे आकारच तो कसला झालेला आहे डमरू सारखा तयार झालेला आहे हा अशा पद्धतीचा अरवली पर्वत आहे हा जो आरवली पर्वत आहे हा तुम्हाला नैऋत्यकडून ईशान्येकडे पसरलेला आहे नीट लक्षात राहू द्या कुणीकडून कोणीकडे सांगितलं मी हा इकडचं नैऋत्य नैऋत्य म्हणजे इथं तुम्हाला गुजरात ओके गुजरात राज्यापासून सुरुवात झाला गुजरात पासून इकडे तुम्हाला ईशान्येकडे म्हणजे नैऋत्यकडून इकडं असा ईशान्येकडे जवळजवळ दिल्ली पर्यंत हा गेलेला आहे कुठपर्यंत आहे दिल्लीपर्यंत हा पर्वतीय प्रदेश पसरलेला आहे आणि याची जर एकूण लांबी जर पकडली तर ती आठशे किलोमीटर याची लांबी आहे अरवली पर्वताची एकूण लांबी किती आहे आठशे किलोमीटर लांबीचा आहे याच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे इकडचा इकडं सगळं मरुस्थळ तुम्हाला पाहायला भेटल काय मरुस्थळ थरचं वाळवंट म्हणजे महारा भारतातलं वाळवंटी प्रदेश आहे आणि हा जो पर्वतीय प्रदेश आहे हा तुम्हाला नैऋत्य मोसमी वारे जे असतात नैऋत्य मोसमी वारे या नैऋत्य मोसमी वाऱ्याला कसं आहे समांतरे पॅरलले समांतरे म्हणून या पर्वतामुळे कोणतेही नैऋत्य मोसमी वारे आढले जाईत नाहीत तर ते काय करतात ते समोर तिकडं घेऊन जातात त्याच्यामुळं या अरवली पर्वतामुळं तुम्हाला राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये बिलकुल पाऊस पडत नाही म्हणजे पडतो पण खूप कमी प्रमाणामध्ये याच्यामुळंच तुम्हाला काय झालं इकडं वाळवंटी प्रदेश तयार झालेला आहे आणि हा जो काय वाळवंटी प्रदेश आहे ही काय वाळू जी आहे या भागातली हा पूर्वी जो प्रदेश होता तो कुठं होता इकडं आरबी समुद्राखाली होता ओके आरबी समुद्रात होता म्हणून या ठिकाणी तुम्हाला वाळू जी आहे त्या ठिकाणची ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते खूप जुना प्रदेश आहे जो काही काळ तो अरबी समुद्रामध्ये होता ठीक आहे त्याच्यानंतर या आरवली पर्वतामध्ये इथं तुम्हाला एक आबू टेकड्या आहेत कोणत्या आबू टेकड्या या आबू टेकड्याच्या तिथेच तुम्हाला एक उंच शिखर आहे त्याचं नाव जे आहे म्हणजे इथं एक उंच शिखर आहे त्याचं नाव आहे गुरु शिखर काय आहे गुरु शिखर हे गुरु शिखर जे आहे याची उंची आहे सतराशे बावीस मीटर किती आहे सतराशे बावीस मीटर उंचीचं शिखर आणि याच आबू टेकड्यामध्ये एक नदी उगम पावती एक नदी उगम पाहून ती राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये अशी इकडे वाहत जाते आणि त्याच्यानंतर तिकडं ती कच्छ मध्ये जाऊन ती अरबी समुद्राला मिळते गु गुजरातमध्ये तिकडे प्रवेश करते तिचं नाव काय आहे लुनी काय नाव आहे तिचं लुनी लुनी नदीला मिठाची नदी म्हणतात कायची मिठाची नदी म्हणतात लवणयुक्त नदी म्हणतात ओके तर ही वाळवंटातून वाहणारी आहे नदी लुनी हिला मिठाची नदी आणि ही लुप्त नदी राजस्थानच्या वाळवंटामध्ये ही कसली नदी आहे लुप्त नदी कसली आहे लुप्त नदी आणि ही मिठाची नदी हिचा उगम आबू टेकड्यामध्ये तुम्हाला होतंय अरवली पर्वतामध्ये आणि ही इकडे पश्चिमेकडं वाहत जाते आणि याच भागामध्ये तुम्हाला एक नदी उगम आहे या नदीचं नाव आहे बनास काय नाव आहे बनास आणि ही नदी बनास नदी जी आहे ती पुढे जाऊन कुणाला मिळते चंबळ नदीला मिळते कुणाला जाऊन मिळते चंबळ नदीला ही नदी कोणती चंबळ आणि ही कोणती बनास तर एक गोष्ट लक्षात राहू द्या या बनास नदीच्या जोरदार प्रवाहामुळे बनास नदीच्या जोरदार प्रवाहामुळे अरवली पर्वताचा पूर्वेकडचा जो भाग आहे त्याचं काय झालेलं आहे जीज झालेली okay. आहे ओके अपक्षरण झालेलं आहे आणि या लुनी नदीच्या क्षरण कार्यामुळे या भागाचं काय झालेली आहे अपक्षय झालेला आहे आणि इकडच्या भागाची काय झाली मोठ्या प्रमाणामध्ये झीज झालेली आहे म्हणून लुनी नदीच्या जो अपक्षरण कार्यामुळे पश्चिम भागाची आणि बनास नदीच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्व भागाची जीज झालीये म्हणून मधला भाग जो आहे तो काय झालाय जिजलाय आणि दोन्ही साईडला जो दो आहे तसाच राहिलाय म्हणून याचा आकार कसला दिसतोय तर याचा आकार जो आहे तो आहे डमरू सारखा कसला दिसतोय तुम्हाला याचा आकार डमरू ओके डमरू सारखा याचा आकार दिसतो आहे तुम्हाला जर प्रश्न विचारला की अरवली पर्वताचा आकार कसा दिसतो आहे तो तो डमरू सारखा दिसतोय कोणत्या नदीच्या अपक्षरण आणि जोरदार प्रवाहामुळे बनास आणि त्याच्यानंतर लुनी नदीच्या अपक्षरण आणि निक्षेपण अपक्षरण आणि जोरदार प्रवाहामुळे या लुणी आणि बनास नदीमुळे याचा आकार काय झालाय झिजलाय ठीक आहे चला तर या अरवली पर्वताबद्दल महत्वाच्या अजून काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तर हा गुजरात ते दिल्ली असा नैऋत्यकडून ईशान्येकडे पसरलाय किती किलोमीटर आठशे किलोमीटर पसरलेला आहे ओके एकूण लांबी किती आठशे लुनी नदीच्या अपक्षरण आणि बनाश नदीच्या जोरदार प्रवाहामुळे याचा आकार कसले झाला आहे डमरू सारखा झालेला आहे जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सुरुवातीच्या काळामध्ये हिमालयापेक्षा सुद्धा हा मोठा पर्वतरांगा होता म्हणजे हिमालय पर्वताच्या अगोदर याची निर्मिती झाली भारतामध्ये सगळ्यात अगोदर भूमी जर कोणती निर्माण झालेली असेल तर ती आहे या राजस्थानच्या अरवली पर्वताची भूमी कोणता प्रदेश कधी निर्माण झालाय हा तुम्हाला समजून घेण्यासाठी वरती तुम्हाला एक माझं लेक्चर आहे जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थ पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास हा नीट बघून घ्या कोणता पर्वत कोणती पठार कोणत्या टेकड्या कोणत्या नदीचं खोर आ, हे कोणता प्रदेश कधी निर्माण झाला हे मी तुम्हाला तिकडे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात हिमालयापेक्षा सुद्धा हा मोठा पर्वतरांग होता ठीक आहे पण काळाच्या त्याची काय झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये झी जावणी अपक्षरण झालेला आहे निर्मितीच्या वेळी संपीडन बल लागलं ला होतं कॉम्प्रेस compress, कॉम्प्रेसिव्ह फोर्स आणि टेन्साईल फोर्स संपीडन आणि त्याच्यानंतर संपीडन संपीडन आणि त्याच्या संपीडन आणि दुसरं काय म्हणजे आपण <coughs> त्याला काय म्हणतो वल् फोल्डेन माउंटेनची जशी निर्मिती होत असते आणि कॉम्प टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह तणाव आणि अजून त्याला काय म्हणतो आपण दाब दाब कॉम्प्रेस कॉम्प्रेस तर या निर्मितीच्या वेळी तुम्हाला संपीडन किंवा अभिसारी सीमामुळं आता हे भारताची भूमी कशी तयार झाली हिमालय पर्वत त्या टायमिंगला तुम्हाला हे सगळं मी सांगितलेलं आहे बघा निर्मितीच्या वेळी संपीडन किंवा अभिसारी आणि अपसारी अभिसारी आणि अपसारी माहिती आहे तुम्हाला अभिसारी वरती अपसारी म्हणजे खाली तर अभिसारी मुळे वलीय पर्वत म्हणून निर्मिती म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तो फोल्डन माउंटेन होता वलीय पर्वत होता का तर अभिसारी आणि अपसारी अभिसारी सीमामुळे का तर संपडियन बल लागलं कॉम्प्रेस झालं आणि त्याच्यामुळं सुरुवातीला हा गट पर्व म्हणजे कसला होता फोल्डन माउंटेन होता ओके त्याच्यानंतर नंतरच्या काळात काय झालं संपडन बल लागलं अगोदर संपडियन बल जे आहे तो इंडो ऑस्ट्रोलियन प्लेटच्या पश्चिमेकडून पहिली भारतीय प्लेट जी होती दक्षिणेकडची ती इंडो ऑस्ट्रेलियाला अटॅच होती मग इंडो ऑस्ट्रेलिया प्लेटच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे विस्थापित झाली म्हणजे इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट जी आहे ती काय व्हायला लागली इकडं वाहत यायला लागली नंतरच्या काळात संपिडियन जे बल होतं म्हणजे इथं आरवली पर्वत इथं इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट ह्या दोन एकमेकीकडे काय व्हायला लागल्यात यायला लागल्या आता नंतरच्या काळात संपिडियन बल इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटच्या पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे विस्थापल्यामुळे अरवली पर्वताची जी उंची होती नंतर काय झाली हळूहळू कमी झालेली आहे ठीक आहे ओके त्याची उंची कमी झालेली आहे त्याच्यानंतरच काय झालंय अपक्षय आणि अपक्षरण आणि अपक्षय आता याच्या दोघांचे जे अर्थ आहेत आता तुम्हाला भुरुपी हा टॉपिक जो आहे किंवा भूहालचाली हा टॉपिक आहे हा नीट व्यवस्थित बघून घ्या याच्यावरती सगळं वलीकरण म्हणजे काय गट पर्वताची निर्मिती कशी होते फोल्डेन माउंटेनची निर्मिती कशी होते खच दऱ्या म्हणजे काय त्याच्यानंतर तुम्हाला अपक्षरण म्हणजे काय अपक्षय म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथं सांगितलेल्या आहेत ओके अपक्षरण आणि अपक्षय क्रियामुळे पर्वतांची काय झाली यातली जी उंची होती ती हळूहळू काय व्हायला लागली कमी व्हायला लागली म्हणजे झीज व्हायला लागली आणि वरून क्षरण व्हायला लागलं त्याच्यामुळे याची उंची हळूहळू काय झाली कमी व्हायला लागली आजही आज हा जो पर्वत आहे हा कसल्या अवस्थेत आहे जॅक्सन अवस्थेमध्ये हा पॉईंट नीट लक्षात राहू द्या खालीलपैकी कोणता पर्वत हा सध्याला जॅक्सन अवस्थेत आहे असं जर तुम्हाला विचारलं त्याचं उत्तर काय द्यायचं अरवली पर्वत जॅक्सन अवस्था म्हणजे त्या पर्वताचं अपक्षय आणि अपक्षरण क्रियामुळे अवशिष्ट झालाय म्हणजे ते जे अंश जे आहेत ते काय झालेत नष्ट झालेत पर्वताचे आणि त्याचं रूपांतर डोंगराळ प्रदेशामध्ये व्हायला लागलंय म्हणजेच स्थितीत या स्थितीला जॅक्सन स्थितीला काय म्हणतो अवशिष्ट पर्वत स्थिती आणि असा अवशिष्ट पर्वत कोणता आहे आपला अरवली पर्वत आहे सध्याला जगातील अतिप्राचीन घडीए पर्वत आहे घडीय म्हणजे काय फोल्डेन माउंटेन ओके घडीय पर्वत म्हणजे फोल्डेन माउंटेन या ठिकाणी ग्रेनाईट क्वाडझाईट नीस शिष्ट यासारख्या खड तुम्हाला या पर्वताच्या प्रदेशामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील ठीक आहे असं एक महत्वाचे पॉईंट जे आहेत ते अरवली पर्वताबद्दल सांगायचे तर या पर्वताच्या पश्चिम उतारावरती सपोज हा जो आहे हा अरवली पर्वत जो आहे याच्या याच्या पश्चिम उतारावरती म्हणतंय हा जो पर्वत आहे इकडचा जो काय आहे इकडचा त्याचा आता हा पर्वत जो आहे इका इकडचा इकडचा त्याची दिशा कोणती काय नीट लक्षात राहू हो द्या तर इथलच्या भागामध्ये थोडक्यात हा इकडच्या पश्चिम भागामध्ये काय झालेलं आहे तर मही नदी त्याच्यानंतर लुनी आणि त्याच्यानंतर साबरमती लुनी मही आणि साबरमती या नद्या उगम पावतात आणि कच्छ चरण आणि खंबा चहा खातात काही आता लुनी नदी जी आहे ती कच्छ चरणामध्ये आणि बाकीच्या खंबा चाकात जाऊन काय होतात या अरबी समुद्राला मिळतात ठीक आहे पूर्वेकडे बनाश नदीचा उगम पावतोय हा जो इकडचा भाग आहे हा इकडचा पश्चिम भाग हा इकडचा पूर्वेचा भाग इथलच्या भागामध्ये तुम्हाला कोणत्या नदीचा उगम सांगितला मी बनास आताच काय सांगितलं मी बनाश नदीचा उगम होतो आणि ती चंबळ नदीला जाऊन पुढे मिळते नैऋत्य वाऱ्याला समांतर त्यामुळे राजस्थानच्या पश्चिमेकडील भागामध्ये पावसाचे प्रमाण काय होत असतं कमी होत आहे मग तर तुम्हाला विचारला राजस्थानच्या वाळवंट म्हणजे राजस्थानच्या हवामानावर परिणाम करणारा घटक कोणता आहे तर हा तुमचा अरवली पर्वत आहे तिकडं मोसमी वारे जातच नाही येतं मान्सून वारे अडवले जात नाहीत त्यामुळे भारतातील कमी पावसाचा प्रदेश जो आहे तो या राजस्थानमध्ये तुम्हाला तयार होताना दिसेल ओके आबू टेकड्या अरवली पर्वतातील सर्वात म्हणजे महत्वाच्या टेकड्या आहेत आणि इथं टेकड्यातलं किंवा अरवली पर्वतातलं आबू टेकड्यातलं किंवा अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर जर विचारलं तुम्हाला किंवा राजस्थानमधलं सर्वात उंच शिखर तर ते आहे सतराशे बावीस मीटर उंचीचं गुरु शिखर कोणतं आहे गुरु शिखर याच ठिकाणी तुम्हाला माउंट आबू आता हे एक पॉइंट नीट लक्षात राहू द्या राजस्थान जरी वाळवंटी प्रदेश असला बराचसा त्याच्या इकडच्या पूर्वेच्या पु, भागामध्ये तुम्हाला तर थोडासा पाऊसचा भाग आहे पण याच भागामध्ये तुम्हाला इथं तुम्हाला माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे बघा आबू टेकडे जे आहेत ते इकडच्या पूर्व भागामध्ये आहेत आबू टेकड्या पूर्व भागामध्ये आहेत आणि माऊंट हा शब्द अगोदर लावायचा माउंट आबू माउंट आबू म्हणलं का थंड हवेचं ठिकाण निस्त तुम्हाला आबू टेकड्या म्हणलं तर ते कोण आहेत तर त्या फक्त टेकड्या आहेत अरवली पर्वताच्या पश्चिम भागामध्ये हा अरवली पर्वताच्या पश्चिम भागामध्ये इकडं तुम्हाला ग्रेट इंडियन डेझर्ट तुमचा भारतातला महावाळवंटी प्रदेश जो आहे तो या भागामध्ये तयार झालेला आहे त्यालाच आपण थरचं वाळवंट असं म्हणतो ओके त्याच्यानंतर अरवली पर्वताच्या पूर्वेला अरवली पर्वताच्या पूर्वेला वाळव म्हणजे वाळवंटी भाग जो आहे तो किंवा राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये थोडक्यात सांबर नावाचं एक सरोवर आहे लक्षात राहू द्या खूप महत्वाचा आहे सांबर सरोवर हे भूपृष्ठ भागावरचं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे नागावरा जयपूर तसेच तुम्हाला अजमेर ह्या जिल्ह्याच्या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे कोणत्या नागौर त्याच्यानंतर जयपूर आणि त्याच्यानंतर कोणतं आहे इकडं अजमेर तीन जिल्ह्यांच्या सीमावरती जर तुम्हाला कोणतं सांबर भारतातलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर हे आहे सांबर सरोवर आणि चिलका सरोवर आपल्याला ओडिसामध्ये माहिती आहे पण ते खाजन प्रदेशामधलं आहे ते सगळ्यात मोठं भारतातलं म्हणजे खाऱ्या पाण्याचं ते सुद्धा सरोवर आहे पण पृष्ठभागावर जमिनीवरचं जर सांगितलं तर सांबर कोणतं ऑप्शनमध्ये आहे त्याच्यावर काय विचारलंय नीट लक्षात राहू द्या हे सर्व भारताच्या अंतर्गत खाजन सरोवर सोडता सर्वात मोठे पाण्याचं सरोवर आहे खाजन प्रदेश जर सोडला तर सर्वात मोठं पाण्याचं सरोवर जे आहे ते कोणतं आहे इकडं सांबर हे पाण्याचं सरोवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल या सरोवरातून तुम्हाला भारताचं जेवढं काही मिठाचं उत्पादन होतंय त्याच्या दहा टक्के उत्पादन एकट्या कोणत्या आहे या सांबर सरोवरातून होत आहे एकूण भारताच्या मिठाच्या उत्पादनाच्या टेन पर्सेंट दहा टक्के हे या सांबर सरोवरातून होते ओके हे जवळच तुम्हाला आरवली पर्वताच्या उत्तर भागामध्ये आहे आणि इथं उत्तर भागामध्ये अजून एक काय रायसिना हिल्स आहे रायलसीमा वेगळी रायलसीमा आंध्र प्रदेशामध्ये इथं काय आहे राय रायसीना रायसीना हिल्स वर भारताचे राष्ट्रपती भवन जे आहे भारताचं राष्ट्रपती भवन हे राय रायसीन सीमा या ठिकाणी अरवली पर्वताच्या भागामध्येच तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यानंतर राष्ट्रपती भवन राष्ट्रपती भवन भारताचे राष्ट्रपती भवन जे आहे ते या भागामध्ये पाहायला भेटेल आणि संसद भवन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल हे वैशिष्ट्य आहेत अरवली पर्वताचा आबू टेकड्या किंवा आबू डोंगर जे आहेत माउंट आबू हे थंडावीच्या ठिकाणी येतंच त्याच्यानंतर याच भागामध्ये तुम्हाला जैन धर्माचं दिलवाडा हे जैन मंदिर जे आहे हे दिलवाडा जैन मंदिर जे आहे जैन धर्माचं प्रसिद्ध ते सुद्धा तुम्हाला या अरवली पर्वताच्या भागातच आहे आबू टेकड्या आबू माऊंट आबू थंड हवेचे ठिकाण आबू टेकड्या गुरु शिखर सतराशे बावीस मीटर उंचीचं त्याच्यानंतर दिलवाडा जैन मंदिर महत्वाचं पॉईंट भारताचे राष्ट्रपती भवन त्याच्यानंतर तुम्हाला संसद भवन हे सगळं तुम्हाला या अरवली पर्वतामध्ये सांगायचं सा आहे ओके आणि ती नैऋत्यकडून ईशान्येकडे कितीपर्यंत पसरलेली आहे आठशे किलोमीटर पसरलेली आहे घडीय पर्वत होता सुरुवातीच्या काळामध्ये प्राचीन पर्वत रांग आहे आता सध्याला तिला अवशिष्ट पर्वत म्हणतात कारण ती जॅक्सन अवस्थेत आहे कारण का तिचं मोठ्या प्रमाणावर अजूनही काय होत चालले जीज होत चाललेली आहे म्हणून तिचे अवशेष नष्ट झालेत म्हणून तिला अवशिष्ट अवशिष्ट नष्ट झालेले आहे तर तिचे ओके असं तुम्हाला हा अरवली पर्वत जो आहे तो तुम्हाला सांगायचा आहे अरवली पर्वताच्या नंतर दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे माळवा पठार आता माळवा पठारावरती सुद्धा तुम्हाला एम पी एस सीनी प्रश्न विचारते ना याची उंची जी आहे माळवा पठाराची ती आहे तुम्हाला पाचशे मीटर पाचशे मीटर निर्मिती उंची आहे आणि याची निर्मिती जी आहे ती ज्वालामुखीच्या लावारसापासून आलेली आहे म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे लावारसाचं मोठं हे क्षेत्र आहे लावार लावारा लावारसाचं मोठं पठार हे झालेलं आहे तयार आणि हे जो आहे हा सगळा जो प्रदेश दिसतोय हा सगळा काय आहे तुमचा माळवा पठार आहे हा सगळा काय आहे माळवा पठार नीट लक्षात राहू द्या हा माळवा पठार आहे आणि या माळवा पठारावरती खूप मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लावारसाच्या निर्मितीने हे पठार तयार झालेलं आहे म्हणून या ठिकाणी जी मृदा आहे ती मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला काळी मृदा पाहायला भेटते म्हणून या पठाराला काळ्या मृदेचं पठार सुद्धा म्हणतात काळी मृदा काळी मृदाचे पठार लक्षात राहू द्या तुम्हाला उद्या विचारले जातील ब्लॅक सॉइल प्लॅटो कोणता आहे काळ्या मृदेचं पठार कोणता आहे तर माळवा पठाराला काळ्या मृदेचं पठार म्हणतात का तर तिथं ज्वालामुखीच्या लावारासापासून हे पठार झालेलं आहे तयार पठाराच्या दक्षिणेला नीट लक्षात राहू द्या या पठाराच्या दक्षिणेला विंध्याचल किंवा विंध्य पर्वतरांग लक्षात राहू द्या कोणती आहे विंध्य पर्वतरांग सुरुवात होते ती इथून सुरुवात होऊन तुम्हाला ती इकडं अकराशे किलोमीटर अशी पसरलेली आहे किती अकराशे किलोमीटर विंध्य पर्वतरांग राज आपलं गुजरातच्या भामनेर गुजरात पासून थोडक्यात म्हणायचं गुजरात पासून ते इकडं छत्ती आपल्या बिहार राज्यापर्यंत झारखंड बिहार छत्तीसगड अशी तुम्हाला तिकडं अकराशे किलोमीटर लांब एवढी पर्वतरांग जी आहे ती विंध्य पर्वतरांग आहे याच्या दक्षिणेला ठीक आहे ईशान त्याच्यानंतर पश्चिमेला जर तुम्हाला विचारलं याच्या पश्चिमेला जर विचारलं तर इथं काय आहे हाचा अरवली पर्वत आहे इथं कोणतं आहे अरवली पर्वत आहे याच्या पश्चिमेला अरवली पर्वत मग अरवली पर्वताच्या पूर्वेला कोण आहे तर माळवा पठार ठीक आहे ईशान्यला तुम्हाला जर ह्याच्या विचारलं तर अरवली पर्वताच्या तसेच ईशान्यला कोण आहे याच्या बुंदेलखंड म्हणजे माळवा पठाराच्या ईशान्यला कोण आहे बुंदेलखंड हा जो पार्ट आहे सगळा हा कोण आहे हा आहे बुंदेलखंड ओके okay, बुंदेलखंड बाजीराव मस्तानी पिक्चर आहे मस्तानी बाजीराव मस्तानी हा तर ती बुंदेलखंड तो जो आहे तो तिकडं भाग आहे मध्य प्रदेशमधला त्याच्यानंतर एक राजस्थानचा जो भाग आहे आता इथं जो आहे बघा हा मध्य भारत पठारा का हा जो आहे हा जो भाग आहे इथे याला मेवाड पठार म्हणतात काय म्हणतात मेवाड किंवा मारवाड मारवाड किंवा मेवाड पठार राजस्थानची उच्च भूमी त्याला म्हटलं जातं याची उंची जी आहे ती दोनशे ते पाचशे मीटर पर्यंत सांगायची आहे राजस्थानच्या दक्षिणेला किंवा अरवली पर्वताच्या पूर्वेला मेवाड पठार आहे काय म्हटलं मी अरवली पर्वताच्या पूर्वेला मेवाड पठार आहे उद्या जर प्रश्न विचारलं आरवली पर्वताच्या पूर्वेला कोणतं पठार आहे किंवा जर असं विचारलं अरवली पर्वताच्या कोणत्या दिशेला मेवाड पठार आहे किंवा माळवा पठार आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे ओके त्याच्यानंतर या भागात तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बॅड ट्रोपोस्पियरची निर्मिती झालेली आहे हा जो भाग आहे हा इथं तुम्हाला सांगायचा आहे चंबळ नदीचं खोरं बरोबर ना कोणतं आहे चंबळ नदीचं खोरं आणि चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला बिहडची निर्मिती झालेली आहे बिहड म्हणजे असा प्रदेश ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जमिनीवरती पीक वगैरे घेतलं जात नाही येत नाही हा असा प्रदेश आहे सगळा ज्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं पीक वगैरे हो काहीच येत नाही तिथं काहीच नसतंय ठीक आहे तर यालाच म्हणतात बिहडची निर्मिती म्हणजेच बॅड टोपोस्पियर बॅड टोपोस्पियरची निर्मिती तुम्हाला चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये आणि हेच तुम्हाला इथं मेवाड पाठराचे तिथं पाहायला भेटेल याची निर्मिती झालेली आहे आणि हे चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये हे बिहड निर्मिती आणि हे इतर गोष्टी सांगायच्या त्याच्यानंतर आहे बुंदेलखंड आता नीट लक्षात राहू द्या हा जो सगळा प्रदेश आहे हा कोणता आहे बुंदेलखंड कोण आहे हे बुंदेलखंड नीट लक्षात राहू द्या कोणता प्रदेश कुठं आहे त्यामुळे एम पी एस सी आता तुम्हाला इकडे मुद्दा मी पठारी प्रदेश त्यासाठी घेतलेले आहे तर हा जो आहे बुंदेलखंड उत्तर प्रदेशच्या दक्षिण भाग आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेशच्या उत्तर भागात मध्य प्रदेश राज्याच्या उत्तरेला आणि उत्तर प्रदेशच्या दक्षिणेला यांच्या मधला जो प्रदेश आहे याला म्हणतात बुंदेलखंड बाजीराव मास्तानी पिक्चर बघितला असेल तर तो बुंदेल हा बुंदेलखंडचा प्रदेश आहे त्याची उंची तीनशे ते सहाशे मीटरच्या दरम्यान तुम्हाला सांगायची आहे माळवा पठाराच्या ईशान्य भागात जर तुम्ही गेलात हा माळवा पठार आहे माळवा पठाराच्या ईशान्य भागाला कोण नाही बुंदेलखंड पठार तुम्हाला काय करायचंय सांगायचं आहे ओके okay, किंवा बुंदेलखंडच्या तुम्हाला इकडे नैऋत्यला कोण आहे तर माळवा पठार आहे या पठारात तुम्हाला कणाश्म खडक नीस ग्रेनाईट त्याच्यानंतर वालुकाश्म खडकापासून हे पठार तयार झालेलं आहे छोट्या छोट्या टेकड्यांमध्ये डिवाईड झालेला आहे या वालुकाश्म टेकड्यांनी छोट्या छोट्या टेकड्यांमध्ये हे डिवाईड झालेलं आहे ओके okay, त्याच्यानंतर या पठारावर महत्वाची जी नदी वाहते ती सिंध नदी आहे मी काय म्हटलं सिंध सिंधू नाही सिंध नदी बघा मध्यवर्ती उच्चभूमीमध्ये तुम्हाला बनाश त्याच्यानंतर मही त्याच्यानंतर मग अशी सांगितलेला लुनी त्याच्यानंतर चंबळ त्याच्यानंतर बेटवा केन शोन सिंध दा त्याच्यानंतर दामोदर नदी या सगळ्या नद्या महत्वाच्या तुम्हाला या मध्यवर्ती उच्चभूमी पठारावरती वाहताना दिसतील तुम्हाला काही पश्चिमेकडे वाहत जातात काही उत्तरेकडे वाहत जातात आणि काही दक्षिणेकडे सुद्धा वाहत येताना तुम्हाला दिसतील ठीक आहे चला तर हे सिंध या पठारावरची प्रमुख नदी तुम्हाला सांगायची कोणत्या बुंदेलखंड पठारावरची सिंध नदी त्याच्यानंतर आहे बाघेलखंड आता बाघेलखंड आहे मध्य प्रदेशच्या पूर्व भागामध्ये मध्य प्रदेशच्या पूर्व भाग आणि छत्तीसगड राज्याचा पश्चिम भाग पाठारं नीट लक्षात राहू द्या पठार कोण कुठं आहे हे नीट समजून घ्या कारण का पठार जर बघा बाबा चुकलं तर मग गोंधळ सगळा होणार आहे बघा हा जो आहे बाघेलखंड पठार येईल रेड कलरचा जो आहे बागेलखंड बागेल बागेल बागेलखंडच्या पूर्वेला छोटा नागपूरचं पठार आणि याच्या पश्चिमेला तुम्हाला माळवा पठार आणि त्याच्यानंतर बुंदेलखंड आहे ओके म्हणजे बुंदेलखंड आणि माळवा पठार याच्या पूर्वेला कोण आहे बागेलखंड आणि छोटा नागपूर पठाराच्या ते पश्चिमेला आहे बागेलखंड रेड कलरचा ठीक आहे नीट लक्षात राहू द्या हे पठार तुम्हाला कोळशाच्या साठी स... कोळशाच्या साठ्यासाठी महत्वाचं आहे कोणतं बागेल खंड पठार कोळशाच्या साठ्यासाठी महत्वाचं आहे एकशे पन्नास ते बाराशे मीटर दरम्यान उंची आहे याची या पठारावरती तुम्हाला सिंगार चोरी आठशे चौऱ्याऐंशी मीटर उंचीचं शिखर जानपो जानको जानपो आहे बरं का जानपो हे आठशे मीटर उंचीचं शिखर आणि गोमनपूर हे पाचशे बावन्न मीटर उंचीचं शिखर जे आहे ते तुम्हाला हे बागेल खंड या ठिकाणी पाहायला भेटल आणि नेक्स्ट आणि शेवटचा पॉईंट ह्याच्यातला तो म्हणजे छोटा नागपूरचा चो पठार छोटा नागपूरच्या पठारावरती तुम्हाला आयोग आणि ह्याच्या अगोदर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे तर बघा छोटा नागपूरचा पठार जर विस्तार बघितला तर झारखंड राज्यात छत्तीसगड राज्यात आणि पश्चिम बंगाल राज्यात अशा तीन राज्यांमध्ये हे एवढा मोठा प्रदेश जो आहे तो पसारलेला आहे छोटा नागपूरचं पठार हे छोटा नागपूरचं पठार आहे तीन राज्यांमध्ये छत्तीसगड झारखंड आणि पश्चिम बंगाल या पठारावर अनेक तुम्हाला नद्या उगम पावताना दिसतील त्याच्यापैकीच तुम्हाला वेगवेगळ्या दिशेला त्या वाहत जाताना सुद्धा दिसतील दामोदर नदी जर बघितली तुम्ही तर याच्यातली महत्वाची नदी तुम्हाला इथं उगम पावताना दिसल आणि हे जे प्रदेश आहे नागपूरचं पठार या छोट्या नागपूरच्या पठारावर नद्या उगम पाहून वेगवेगळ्या दिशेला -वेग नद्या वाहत जातात आणि या सगळ्यांचं उगमस्थान एकाच ठिकाणी आहे अशा ठिकाणाला आपण म्हणतो काय केंद्र त्यागी नदी प्रणाली जसं की महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी तुम्हाला पाच नद्यांचं स्थान आहे त्या वेगवेगळ्या वाहत जातात म्हणून त्याला केंद्र त्यागी नदी म्हणायचं तसं छोट्या नागपूरच्या पठाराला नद्यांचे स्थान एकाच जागेवर होतात आणि वेगवेगळ्या दिशेला वाहतात म्हणून याला केंद्र त्यागी नदी सुद्धा म्हणू शकतात इथं दामोदर नदी आहे महानदी आहे आणि सुवर्ण रेखावती नदी आहे ह्या महत्वाच्या ज्या नद्या आहेत दामोदर महानदी आणि सुवर्ण रेखा नदी या महत्वाच्या नद्यांचं उगमस्थान छोटा नागपूरचं पठार सांगायचं या पठाराच्या उत्तरेला तुम्हाला राजमहल टेकड्या पाहायला भेटतील कोणत्या राजमहल टेकड्या कैमूरच्या टेकड्या नाही म्हटलं मी राजमहल टेकड्या राजमहल टेकड्या आहेत त्याच्यानंतर या पठारावरून दामोदर नदी आणि सुवर्ण रेखा नदी तुम्हाला वाहताना दिसतील असं छोटं नागपूरचं पठार आहे जे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये सांगायचं आहे तुम्हाला गोंडवाना भूमीच्या काळात गोंडवाना तुम्हाला लॉरेशिया आणि गोंडवाना लक्षात आलं ना पार्ट वेगनरची थेरी हा तर त्या खालचा जो दक्षिणेकडचा भाग होता आपला गोंडवाना भूमी त्या गोंडवाना भूमीचा हा भाग आहे आणि या काळात तुम्हाला निर्माण झालेली खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये इथं तुम्हाला आढळते तसंच उच्च प्रतीचा दगडी कोळसा इथं मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो म्हणून छोट्या नागपूरच्या पठाराला खनिजांचं भांडार म्हटलं जातं काय म्हटलं मी खनिजांचं भंडार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ते भारतातल्या छोट्या नागपूरच्या पठाराला इथं गोंडवाना काळातल्या भूमीमध्ये तयार झालेला जो दगडी कोळसा आहे खनिज संपत्ती आहे आणि उच्च प्रतीचा दगडी कोळसा सगळी खनिज संपत्ती आणि दगडी कोळसा याचं खनिजांचं भंडार जर तुम्हाला विचारलं कुणी तर ते आहे आपलं छोट्या नागपूरचं पठार कोळशाचे किंवा खनिजांचं भंडार म्हणून याला या छोट्या नागपूरच्या पठाराला ओळखलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये इथं कोळशाच्या काय आहे त्या आहेत जबरदस्त ओके सगळ्यात भारतातला सगळ्यात मोठा आणि बाकीचं तुम्हाला दंडकारण्य किंवा बस्तरचं पठार आपण त्याला म्हणतो छत्तीसगड राज्याच्या दक्षिण भागामध्ये आणि ओडिसा राज्याच्या नैऋत्य भागामध्ये हा जो प्रदेश दाखवलेला आहे हा काय आहे दंडकारण्याचा प्रदेश इथं दाखवलेला आहे दंडकारण्य म्हणून ओळखला जातो बस्तर कलहंड आणि कोरापुट असे तीन जिल्हे तुम्हाला या ठिकाणी येतात दंडकारण्याचा उपयोग जो आहे प्रामुख्याने तुम्हाला पुनर्वसन करण्यासाठी केलेला आहे दंडकारण्य जे आहे हा भागामध्ये पुनर्वसन करण्यासाठी इथं महत्वाचा भाग इथं समजला जातो या पठारावर तुम्हाला इंद्रावती नदीमुळे प्रत्यक्षात या पठाराचे काय झाले तर दोन भाग झाले दंडकारण्याचे दोन भाग कोणत्या इंद्रावती नदीमुळे आणि दंडकारण्य हे लोह खनिज साठ्यासाठी सुद्धा महत्वाचं प्रसिद्ध तुम्हाला सांगता येईल ओके त्याच्यानंतर तुम्हाला गरजातचे डोंगर तर गरजातचे डोंगर आहे ते याच भागामध्ये आहेत ओडिसा राज्याचा वायव्य भाग ओडिसा राज्याचा इकडचा वायव्य भाग आणि म्हणजे काही डोंगराने व्यापलेला आहे या प्रदेशातून ब्राह्मणी आणि बैतरणी नद्या वाहतात ओडिशा ओडिसा राज्याच्या वायव्य भागामध्ये हे गरजातचे डोंगर येतं आणि या भागातून ब्राह्मणी आणि बैतरणी या नद्या तुम्हाला वाहताना दिसतील हा एक पार्ट आणि शेवटचा पार्ट आहे मेघालय किंवा सिलाँग पठार हा द्विकल्पी पठाराचाच भाग आहे मालडगे आपण वेगळा झालेला मेघालय राज्यामध्ये हा सिलाँग किंवा सिलाँग पठार किंवा मेघालय पठार म्हणून त्याला ओळखलं जातं हा द्विकल्पी पठाराचाच भाग आहे मालडा खिंड किंवा मालडा गॅप याने वेगळा झालेला होता हा गारो राजमहल खिंडीमुळे आणि मेघालय पठार असं हे काय झालेलं आहे वेगळं झालेलं तुम्हाला पाहायला भेटतं द्विकल्पी पठाराचा मुख्य भागापासून हे मालडा खिंड किंवा गारो राजमहल खिंडीमुळे हे मेघालय पठार काय झालं वेगळं झालेलं आहे मेघालय पठार गारो काशी जयंतिया रेग्मा हिल्स मिकीर टेकड्या या तुम्हाला या मेघालयातल्या शी या ठिकाणी पाहायला भेटतील आणि शिलाँग हे तिथलच थंड हवेचं ठिकाण सुद्धा तुम्हाला सांगायचंय जगातला सर्वात जास्त पावसाचं ठिकाण मोसिमराम आणि चेरापुंजी हे तुम्हाला याच मेघालय आणि शिलाँग पठारामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मेघालय राज्यामध्ये ठीक आहे अठराशे तेवीस मीटर उंचीचं शिलाँग हे सिख सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणीच पाहायला आ, भेटल ठीक आहे हे असं महत्वाचं तुम्हाला जे आहे मध्यवर्ती उच्च भूमी म्हणजेच उत्तर भारतीय पठारी प्रदेश आज आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत अगोदर तुम्हाला दख्खनचं पठार एक याच्यानंतर बघून घ्या कर्नाटक आंध्र तेलंगणा पठार बघून घ्या आणि ही आहे मध्यवर्ती उच्चभूमी ओके नंतरच्या लेक्चरमध्ये पूर्ण द्विकल्पी पठार आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर असा एक 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 करून तुम्हाला भारताचा भूगोल जो आहे तो आपण या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी भेटणार आहे त्याच्यामुळं लेक्चर आवडलं तर व्यवस्थित लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जॉग्रफी बाय सचिन शिंदे हे यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे चला भेटूया या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि टेक केअर आणि बाय बाय